राज्यभरातील तसेच देशभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी ताजी दिलासादायक बातमी शेतकरी मित्रांनो खास करून कापूस उत्पादक शेतकरी संकटात असताना कापसाला असा भाव मिळत नसल्याचे चित्र पाहत असताना या ठिकाणी शरद पवार साहेब त्याचबरोबर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे शेतकऱ्याच्या मदतीला धावून येताना दिसत आहे केला हे दोघांनी पण सरकारवर हल्ला बोल तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ कशा पद्धतीने कापसाला जवळपास किमान बारा हजार रुपयापर्यंत तरी भाव द्यावा यासाठी मागणी करताना दिसत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक सर्व प्रकारच्या माहितीसाठी व दररोजचे सकाळ दुपार संध्याकाळ कापसाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो विदर्भातील कापूस संत्रा उत्पादकांना मदत द्या शरद पवार मित्रांनो आपल्या राज्यातून बांगलादेशला संत्रा निर्यात केला जातो तेथे ते ते त्र्याऐंशी टक्के आयात शुल्क लावल्याने विदर्भातील संत्रा उत्पादक अडचणीत आहे तसेच कापूस शेतकरी अडचणीत असल्याने त्यांना तातडीने मदत देण्याची गरज आहे राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी तेरा तारखेला पत्रकार परिषदेत केली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कंत्राटी भरती आणि महिलावरील आत्ताच्यावरून सरकारवर टीका केली तसेच आमदार अपत्रता प्रकरणावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लक्ष केले श्री पवार म्हणाले की आपली संत्री बांगलादेशात निर्यात केली जाते पण त्यांना आयात शुल्क साठ टक्के केल्याने विदर्भातील शेतकरी अडचणीत आले आहे किलोला त्र्याऐंशी रुपये कर लावल्यामुळे एका संत्र्याची किंमत पंचवीस रुपये झाली आमचा आग्रह आहे की केंद्राने तातडीने हस्तक्षेप करावा बोलून मार्ग काढावा शेतकऱ्याचे संकट दूर करावे किंवा अनुदान द्यावे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आला कारण भारताने कापसाचे आयात शुल्क कमी केले बाहेरचा कापूस स्वस्त उपलब्ध असल्याने स्वस्त उपलब्ध होत असल्याने सोळा लाख गाठी पडून आहेत आयात झाल्याने शेतकऱ्याने कापसाला क्विंटलला सात हजार रुपये पुढे भाव मिळत नाही किमान बारा हजार रुपये क्विंटल भाव असला तरच शेतकऱ्यांचे नुकसान टळेल याबाबतही सरकारने पावले टाकावीत कंत्राटी भरतीला सुद्धा श्री पवार यांनी विरोध केला ते म्हणाले हजारो पदे कंत्राटी पद्धतीने आक्रमण्यासाठी भरण्यास विरोध आहे मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बारा हजार रुपयाची मागणी श्री शरद पवार साहेब यांनी केली त्याचबरोबर कापूस सोयाबीन उत्पादकांना सरकारने मदत करावी विजय वडेट्टीवार केड़ी, केड़ी कमी पाऊस आणि किडी किडीमुळे कापूस सोयाबीन उत्पादक अडचणीत असताना सध्या हमी भावापेक्षा कमी दराने या दोन्ही शेतीमालाची खरेदी होत आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत असूनही सरकार काहीच कार्यवाही करीत नाही असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला कापसाचा दर्जा चांगला असताना पाच हजार चारशे रुपये क्विंटल दराने खरेदी केली <laughs> जात आहे केंद्राने यंदा कापसाच्या मध्यम धाग्यासाठी सहा हजार सहाशे वीस आणि लांब धाग्याला सात हजार वीस रुपये प्रति क्विंटलचा हमी भाव जाहीर केला आहे परंतु तो कागदावरच राहिला आहे सध्या हमीभावापेक्षा बाराशे ते सोळाशे रुपये कमी दराने शेतकऱ्यांकडून कापूस घेतला जात आहे शेतकऱ्यांची फसवणूक सरकारने थांबावी अशी मागणी वैडेट्टीवार यांनी केली सोयाबीनची आधारभूत किंमत प्रति क्विंटल चार हजार सहाशे रुपये पण त्यापेक्षा पाचशे ते सातशे रुपये कमी दर सोयाबीनला मिळत आहे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या या फसवणुकीपासून सरकारचे लक्ष नाही तातडीने शासकीय खरेदी सुरू करावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मराठवाड्यात पंचावन्न हजार हेक्टर शे। क्षेत्राला गोगलगाईचा फटका बसल्याची माहिती समोर येत आहे या नव्या संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने उपाययोजना केल्या पाहिजेत सध्या शेतकरी मोठ्या संकटात आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ठोस मदत दिली पाहिजे खरिपाबरोबरच फळबागातही गोगलगाईचा प्रादुर्भाव होत आहे हा प्रादुर्भाव रोखण्यात सरकारला अपयश आले असून सरकारने शेत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे तज्ज्ञांची मदत घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे मित्रांनो खास करून राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वडेट्टीवार साहेब त्याचबरोबर श्री शरद पवार साहेब दोन्ही व्यक्तीने त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी पुढे सरसवले आहे आणि सरकारला धारेवर धरलेले आहे निश्चितच यावर्षी कापूस भाव बारा हजार रुपयापर्यंत जावा ही प्रत्येकाची इच्छा आहे आणि जर कापूस भाव बारा हजार रुपयापर्यंत गेला तर शेतकऱ्यांना कुठेतरी परवडेल किमान बारा हजार पाहिजे तसं तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भाव दिला तर अतिउत्तमच होईल तर अशाच पद्धतीच्या शेतीविषयक माहितीसाठी जाताना चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया आपण आजचे ताजे बाजार बाजार बघून पुढचे